दुसरे जे राहणारे मुले ते आज आपले मुलं अभ्यास करतील का असं बघितलं ना जे मिळलं का त्यामध्ये ते मुलं काही लागले होते ते केवळ आमदारकी मिळावी खासदारकी मिळावी महामंडळ मिळाली पाहिजेत इतकीच भूमिका आणि इतकीच लाचारी मराठा समाजांच्या पुढाऱ्यामध्ये आलेली आहे. म्हणून इथून पुढे आम्ही ठरविले की एक समाजाला आणि तरुणांना माझं आव्हान आहे की आत्महत्या करू नका. मराठ्यांना संघर्ष केल्याशिवाय आजपर्यंत काहीही मिळालेलं नाही. इथून पुढं जर शिक्षण घेऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसेल, नोकरी लागत नसेल किंवा कुठं ॲडमिशन मिळत नसेल तर मराठ्यांनी आता आम्ही ठरविलं की इथून पुढच्या काळामध्ये जर लवकरात लवकर स्थगिती नाही उठवली तर आम्ही तलवार मोर्चाच मंत्रालयावर काढणार. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं पहिला मोर्चा आम्ही तलवार मोर्चा काढणार. मग होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील. आमची अशी मागणी आहे की एखादं सेलिब्रिटी आत्महत्या केला किंवा एखाद्या मंत्र्याचा गाबडं जर कुठं ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी संपूर्ण सिस्टीम त्याला भेटायला जाते, कामाला लागते. परंतु या ठिकाणी आत्महत्या झाल्यानंतर साधा तहसीलदार फक्त येऊन गेला, सांत्वन करून गेला, परंतु कुठलाही शासनाचा प्रतिनिधी किंवा कलेक्टर यायला पाहिजे होते, यांना तातडीनं मदत करायला पाहिजे होती. परंतु अशी कुठलीही प्रकारची मदत झाली नाही. म्हणून माझं प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी तातडीनं मदत झाली पाहिजे आणि हा या तरुणाचा या ठिकाणी या गावामध्ये म्हणण्यापेक्षा की बीडमध्ये तातडीनं स्मारक झालं पाहिजे ही सुद्धा आमची अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं मागणी आहे.